आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काही संबंध नाही, मी तिला ओळखत नाही. मग तिचं बाळ कुठे आहे? मला काय माहित. मग कोणाला माहितीये? सुरेखाचा ऍक्सिडेंट होतो तोही तुझ्या गाडीने. तोही तेव्हाच जेव्हा तिला मला काहीतरी सांगायचं होतं. तो ऍक्सिडेंट होता, निव्वळ योगायोग. मग काल तिला मारायला घरी का आली होतीस? अगं मी तिला का मारू, मला काय मिळणार आहे? तुझच आहे ना? बोल ना, तुझं आहे ना हे कडं? काल जेव्हा तू आमच्या गाडीला धडकलीस ना, तेव्हा तुझं हे कडं तिथे खाली पडलं होतं. अगं ही असली केळी बऱ्याच बायकांकडे असतात. मी धडकली म्हणे काय पुरावा आहे तुझ्याकडे? पुरावा हवाय ना तुला. हे कडं तुझं नाहीये, सुरेखा कोण हे तू ओळखत नाही, कुठलं बाळ हे तुला माहिती नाही. मग ठीक आहे, मी आता अशा एका बाईला बोलवते जिला सगळं काही माहिती आहे. माला. हे बाळ आजपासून तुमचं सांभाळा. नंबर वन भिकारी बनवायचा हिला, कळलं? कोण माला? कळेल ना, सगळं काही कळेल. माला. ते पण त्या अशा बायकोसाठी जिने तुला कधीच काहीच नाही दिलं. जरी प्लीज तू समजून घे ना ग, तुला कळत कसं नाहीये? हे जे काही आहे ना ते आपल्या दोघांमध्ये. तू प्लीज अर्पिताला ह्यात आणू नकोस ना. मी परत परत तेच सांगतो तुला, ही माझी चूक होती. मी चुकीचा वागलोय तुझ्यासोबत, तुम्हा दोघींसोबत. त्यामुळे अगं मला आता माझी चूक सुधारायची संधी दे प्लीज. मला माहितीये हे सगळं खूप अनएक्सप्लेनेबल आहे, पण अगं अर्पिताने मला अर्पिता 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 काय चाललंय तुझ? माझ काय? माझी काय चूक होती रे यार? मी सांगितलं होतं तुला माझ्या आयुष्यात ये. मी सांगितलं होतं हे सगळं नाटक करायला. मी सांगितलं होतं आपण लग्न करूया. मी टॉपिक सुरू केला होता का? तू बनवलंस ना मला, तू प्रेमात पाडलंस मला. आणि आता नाही बघू शकत मी तुझ्याशिवाय. तुला माझ्यावर प्रेम करावं लागेल. आता मला तू हवाय. तुला कळत नाहीये अगं, प्रेम असं मागून मिळत नसत. यू शुड फील इट. आणि तू आता मला म्हणतेस की मी तुला फसवलं. तिथे जोर जोरात ओरडतेस, जेव्हा मी ओरडत होतो तेव्हा कुठे पळून गेली होतीस ग तू? नाही सोड, मला त्या दिवसाबद्दल बोलायचंच नाहीये. पण हे बघ, मी आता तुला स्पष्टपणे सांगतोय, मला तुझ्याबद्दल काही वाटत नाही. माझं तुझ्यावर प्रेम नाही. अर्पितावरच्या रागामुळे आपण एकत्र आलो होतो. मला आधार हवा होता म्हणून आपण एकत्र आलो होतो, ते मी चुकलो. तुझा आधार घेतला हे मी चुकलो, मी मान्य करतोय. प्लीज मला माफ कर. तुझ्या चुका सुधारण्याची संधी आता तुला नाही मिळणार आहे. तुला गरज होती तेव्हा तू माझा वापर केलास आणि आता विसरलास. असं कस नाही, आपण एकत्र चुका करूया ना. हा एकत्र सुधारूया. युवराज एक गोष्ट लक्षात ठेव, तू जरी माझ्यापासून लांब गेलास ना
तरी अर्पिता तुझ्या कधीच जवळ येणार नाही. मी ते होऊच देणार नाही ना. मी सगळं जाऊन सांगेन तिथं. आपलं नातं काय होत, तू कसा आणि किती दिवस माझ्यासोबत माझ्या बेडरूम मध्ये राहत होतास, तिला कंटाळ लावतास, माझ्याशी लग्न करणार होतास, हे सगळं जाऊन मी तिला सांगेन. मग काय होईल युवराज, मग तू तिच्या मनातून उतरशील. मी माफ केलं रे, तुझं खोट पचवलं मी, ती माफ करू शकेल का तुला? हे सगळं कळल्यानंतर ती स्वीकारेल तुला? बाळ जरा गोर आहे, त्याला थोडं काळं कर, हटके कपडे घाल आणि मग भीक माग. ते असंच सांगितलं होतंस ना? काय बरोबर ना? असंच सांगितलं होतंस ना? काय ग, हे असंच सांगितलं होतं ना? ही आमची शुभदा आहे, मी डोळे बंद करून सुद्धा ओळखू शकते हिला. का केलंस असं? आणि तू काय विचारतेय? मी हे असंच सांगितलं होतं ना हिने? ह्याच बाईने तुला बाळ दिलं होतं ना? बोल, मला उत्तर हवंय. बोल. हो, हिने दिला होता मला बाळ. मेनका तू, लाज नाही वाटत तुला? काय अवस्था करून ठेवली त्या बाळाची? बोलणारेस का केलंस तू हे सगळं? आणि तुला काय वाटलं मला कधीच काही कळणार नाही. मी त्या वस्तीत गेले होते जिथे हे बाळ होतं.